विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मॅथ्स अँड रिजनिंग विथ प्रदीप. तर मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत गणिताची लेक्चर सिरीज, आणि त्यामध्ये मी तुम्हाला सर्व टॉपिक्स शिकवण्याचा प्रयत्न करेल. आज आपण सुरुवात करत आहोत पदावली या चॅप्टरने सिम्प्लिफिकेशन, आणि याला बोर्डमास असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, अतिशय महत्वाचा आणि अतिशय सोपा असा हा टॉपिक आहे, परंतु ह्याचे जर बेसिक्स माहिती असतील तुम्हाला तरच तुम्ही हा सोडवू शकता. जर हा टॉपिक तुम्हाला येत असेल तर तुम्ही रिझनिंगचे सुद्धा काही टॉपिक सोडवू शकतात, कारण रिझनिंग मध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक टॉपिक विचारला जातो. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात आजच्या लेक्चरला. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, अगोदर तर मी तुम्हाला सांगतो, चला एखादा क्वेश्चन मी दिलेला आहे, चला किंवा तुम्हाला हाच क्वेश्चन मी घेतो. ठीक आहे, 13 + 4 - 5 - 60 / 2. आता ह्याच्यामध्ये प्लस पण आहे आपल्याकडे, गुणाकार पण आहे, वजाबाकी पण आहे, भागाकार पण आहे आणि बेरीज पण आहे. जेव्हा आपल्याकडे मल्टिपल ऑपरेशन्स आहेत त्यावेळी नक्की कोणतं ऑपरेशन अगोदर करायचं, तर ह्याचा एक प्रेफरन्स ठरलेला असतो. आपल्याला जे चांगल्या प्रकारे येतात ते नाही आपण सोडवायचं. आता काही जणांना बेरीज चांगली येते, तर हे 6 + 2 = 8 अगोदर सोडवणार का, काही जणांना किंवा 13 + 4 हे अगोदर सोडवणार का, काही जणांना वजाबाकी येणार तर 5 - 60 हे आधी सोडवणार का, तर असं नाही. ज्या वेळेला एकाच क्वेश्चनमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑपरेशन दिलेले असतील, म्हणजे एकापेक्षा जास्त ऑपरेशन दिलेले असतील, तेव्हा एक क्रम दिलेला आहे आणि तो क्रम आपल्याला फॉलो करायचा असतो. त्या क्रमालाच आपण बोर्ड मास असं म्हणतो. ओके, बी म्हणजे काय असतो, तर बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑर्डर किंवा इथे ऑफ पण आहे. ओके, इथे एक ऑफ पण आहे. नंतर डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ऍडिशन, एस म्हणजे सबट्रॅक्शन. आता मराठीमध्ये सांगायचं झालं तर मराठीमध्ये याला काय बोलायचं, कंस, नंतर चे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज किंवा वजाबाकी, बेरीज आणि वजाबाकी. आता बेरीज आणि वजाबाकी मध्ये दोघांपैकी कोणीही अगोदर सोडवलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, फक्त आपल्याला बेरजेचे नियम पाळावे लागतात, लक्षात असू द्या. ठीक आहे, आता बघा पहिला क्वेश्चन काय आहे, हा क्वेश्चन कशा सोडवतो. आपला क्रम काय आहे, क्रम आपल्याला लक्षात असला पाहिजे बोर्ड मार्क्स, ब्रॅकेट, ऑफ, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. ऍडिशन सबट्रॅक्शन काही पण अगोदर आपण सोडवू शकतो, कोणचे भागू बेव, बेरीज किंवा वजाबाकी दोन्हीपैकी काही पण अगोदर सोडवू. आता सुरुवातीला आपण बघितला ब्रॅकेट इथे दिसतोय का, कुठे इथे आपल्याला कुठे कंस दिसतोय का, तर ऑब्व्हियसली आपल्या इथे कुठे कंस दिसत नाही. मग त्याच्यानंतर आपल्याला चे दिसतायत का, तर चे सुद्धा नाही दिसत. मग आपल्याला इथे भागाकार दिसतो, मग भागाकार दिसतोय, सो भागाकार कोणत्या दोन संख्यांदरम्यान आहे, तर 60 / 6. ओके, 60 / 6. मग सुरुवातीला आपण फक्त एवढाच भागाकार सोडून घ्यायचा, 60 / 6. तर 60 / 6 म्हणजे काय, तर 6 × 1 = 6 आणि 6 × 2 = 7. आता हे 60 / 6 ला आपण अशाही प्रकारे लिहू शकतो, लक्षात ठेवा 60 / 6 क्लिअर आहे, परंतु सध्याला त्याची काय एवढी तुम्हाला गरज नाहीये. मग जेव्हा आपल्याला आता सोडवायचं आपल्याला काय, तर हे 60 / 6 हे आपल्याला सर्वात अगोदर सोडवायचं. तर मग इतर गोष्टी ज्या आहेत, इतर सध्याला पहिला प्रश्न आहे, मी सर्व तुम्हाला समजावून सांगेल एकदम. हे 13 + 4 / 5 आता नंतर मी तुम्हाला समजेल की आपण हा गुणाकार आणि हा भागाकार हे दोन्ही एकत्र पण करू शकलो असतो. ओके, परंतु सध्याला आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, आज लेक्चर एकच आहे. या धड्याचे मी कमीत कमी 4 किंवा 5 लेक्चर देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला A to Z. का, तर आता SBI क्लर्कचा पण तुमच्यापैकी भरपूर जणांनी फॉर्म भरला असेल, SBI क्लर्क मध्ये याचे 10 क्वेश्चन तुम्हाला येतात, सिम्प्लिफिकेशनचे 10 क्वेश्चन होतात. ओके, 13 + 4 / 5. आता 60 / 6 हे अगोदर आपण सोडूया, 60 / 6 सोडवलं तर उत्तर काय येईल, 10 + 2. ठीक आहे, आता बघा इथे मिस्टेक्स पण खूप होतात, ह्या मिस्टेक्स पण मी तुम्हाला पॉईंट आउट करेल. ज्या ज्या मिस्टेक्स मी तुम्हाला पॉईंट आउट करेल त्या तुम्ही नोट डाऊन करत चला. ठीक आहे, मी तुम्हाला सांगेल की ही मिस्टेक होते विद्यार्थ्यांकडून आणि ती होणार, तुमच्याकडून पण होणार, 90% जणांकडून ती मिस्टेक्स होतात. ओके, 13 + आता बघा, आता भागाकार तर आपला संपला, आपला डिव्हिजन भागाकार संपला, डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन, मग ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. आता डिव्हिजन तर आपला झाला बोर्डमास मधला, डी तर संपला. आता मग आपण काय सोडवणार, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. आता गुणाकार कोणत्या दोघांमध्ये आहे, तर इथे 4 आणि 5 मध्ये गुणाकार, तो अगोदर आपल्याला गुणाकार सोडवायचा. मग इतर
अंक तसेच्या तसे लिहा, 13 अधिक, हे ऑपरेशन सोडवा, 4 गुणिले 5 किती झाले, 4 5 20, वजा 10 अधिक 2 किती झाले, तर 10 10 अधिक 2 ठीक आहे. ओके चला आता नंतर काय करायचं आहे, ॲडिशन सोडवायचे आपल्याला, बेरीज सोडवायचे. मग बेरीज बघा, 13 अधिक 13 अधिक 20 मध्ये बेरीज आहे, 13 अधिक 20 बेरीज केलेली आहे आपण, तर 13 अधिक 20 केले तर किती येत आहे, 13 अधिक 20 केले आपण तर किती येत आहे, 33, आणि 33 अधिक 2 किती केले, 35, तर 35 झालेले आहेत हे, वजा 10, तर 35 वजा 10 किती झाले, 35 वजा 10 झाले 25, तर 35 वजा 10 किती झालेले आहे, 25, आणि हेच आपल्या या क्वेश्चनचं आन्सर होणार आहे. ठीक आहे, आता याला आपण वेगळ्या प्रकारे पण सोडवू शकतो, कशा प्रकारे सोडवू शकतो, म्हणजे बेरीज आणि वजाबाकी असतील तर तुमची मर्जी, तुम्हाला काही सोडवायचं ते सोडवू शकतात. आता समजा इथे आपण त्यालाचही सोडवू शकतो, 13 अधिक 20 वजा 10 किती, तर 10 अधिक 2, आणि 13 आणि 10 23 अधिक 2 25, तरी पण तुमचा आन्सर बरोबरच येणार, 13 अधिक 10 23 अधिक 2 25. क्लिअर आहे, बेरीज आणि वजाबाकी मध्ये इतका फरक नाही पडत, नक्की तुम्हाला काहीही सोडवू शकतात दोघांपैकी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता आपल्याला इथे पुन्हा बोडमास आहे, इथे पुन्हा आपल्याकडे बोडमास आहे, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, कंचे भागू बेवा, ओके, कंस चे भागाकार गुणाकार बेरीज वजा. क्लिअर आहे, आता अगोदर काय सोडवणार यामध्ये, तर अगोदर आपण कंस तर नाहीये इथे, चे पण कुठे नाहीये, तो भागाकार सोडव, तो भागाकार चेक करा कुठे आहे. आता बघा, हा भागाकार इथे 1 आहे आणि इथे 2 भागाकार. आता लक्षात असू द्या मित्रांनो, हा पॉइंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता, ज्या वेळेला 2 भागाकार किंवा हे बघा, 2 भागाकार हा 1 भागाकार, हा 1 भागाकार, किंवा 2 गुणाकार, हा 1 गुणाकार दुसरा 1 गुणाकार, किंवा 1 भागाकार आणि दुसरा गुणाकार, ओके, असे आता हे 2 ऑपरेशन बोलतोय. इथे हा पहिला भागाकार आहे, हा दुसरा भागाकार आहे, इथे भागाकार गुणाकार किंवा गुणाकार गुणाकार असं काहीही असेल, आणि ह्या दोघांना जर प्लस किंवा मायनसने सेपरेट केलं असेल, प्लस किंवा मायनसने सेपरेट केलं असेल, प्लस किंवा मायनसने सेपरेट केलं असेल, तर काय, तर हे दोन्ही ऑपरेशन्स तुम्ही एकत्र सोडवू शकतात, एका मागोमाग किंवा एकाच स्टेपमध्ये सोडवू शकतात. तुम्हाला अगोदर भागाकार करायची मग गुणाकारची वाट बघायची गरज नाही, तुम्ही एकत्र हे ऑपरेशन सोडवू शकता. क्लिअर आहे, आता बघा इथे तर कसं प्रकार राहणार, हे 12 वजा 34 भागिले 17 जर केले तर आन्सर काय येईल, 2, आणि मध्ये प्लस आहे, ओके, प्लस आणि मायनस असले की आपण हे ऑपरेशन सोबत करू शकतो, लक्षात ठेवा, म्हणजे आपले स्टेप्स वाचतील ना त्यामुळे. सो 65 भागिले 13 केले तर किती येईल, 13 5 65. आता काय करणार, 12 मधून 2 गेले 10 आणि 10 अधिक 5 अशा प्रकारे सोडू शकतो, किंवा 12 अधिक 5 17 मधून 2 गेले 15. ठीक आहे, सो 12 वजा 2 किती, 10 अधिक 5, 10 आणि 5 15. या क्वेश्चनचा आन्सर काय होईल आपलं, या क्वेश्चनचा आन्सर होईल 15. तुम्ही हे लक्षात असू द्या, जर 2 भागाकार 2 गुणाकार किंवा 1 भागाकार 1 गुणाकार प्लस आणि मायनस सेपरेट केलेले असतील तर त्या दोन्ही ऑपरेशन तुम्ही एकत्र सोडवू शकतात, त्यासाठी डबल डबल स्टेप्स घ्यायची गरज तुम्हाला लागणार नाही. क्लिअर आहे, ठीक आहे, अतिशय सोपा प्रश्न अजून आहे. आता इथे काय सोडवणार बघा, पहिल्यांदा काय सोडवणार आपण, भागाकार आणि मग गुणाकार सोडवणार. आता हे दोन्ही भागाकार गुणाकार आपण एकत्र करू शकतो का, नाही करू शकत, कारण यांना सेपरेट नाही केलं कोण. ठीक आहे, सो अगोदर आपण मग आता आपलं कंचे भागोभेवच करूया, 15 बेरीज आधी नाही सुटणार तर आधी भागाकार सुटणार, तर 5 भागिले 5 केला तर 1 गुणिले 6, ओके. आता तुम्ही घाई करत जाऊ नका, 15 अधिक 1 16 गुणिले 6 झालं मग त्या, ठीक आहे. सो इथे आपल्याला काय होणार, बेरीज आणि गुणाकार आहे, अगोदर काय सोडवणार तर गुणाकार सोडवणार, तर 15 अधिक 1 गुणिले 6 किती, 6, आणि 15 अधिक 6 किती झाले, 21. या क्वेश्चनचं आन्सर होणार आपलं 21. 15 अधिक 5 भागिले 5 गुणिले 6 या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, या क्वेश्चनचा आन्सर होणार 21. क्लिअर आहे, ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1452 भागिले 12 अधिक 12, ओके. आता
आता काय सुटणार अगोदर, भागाकार सुटणार की बेरीज सुटणार? तर ऑब्व्हियसली भागाकार सुटणार, पंचे भागू भेव. आता हा भागाकार करायचा आपल्याला, तो 1452 ला आपल्याला कोणी भाग द्यायचा? 12 ने भाग द्यायचा. तो 12 एक 12, 14 मधून 12 गेले उरले 2, 5 ला कॅरी केला खाली 5 झाले, 12 के 12, 12 दुने 24. तुम्हाला 20 पर्यंत तर कमीत कमी पाडे आलेच पाहिजे, 30 पर्यंत आले तर अतिरिक्त. 25 मधून 24 गेले 1 उरले, या 2 ला अंडा खाली 2 झाले, 12 एक 12. ओके, आणि मग आपला भागाकार किती आला? तर भागाकार आला 121. तर 1452 भागिले 12 याचं आन्सर काय आलं? 121 अधिक 12. आणि 121 अधिक 12 म्हणजे किती झाले? तर 133 हे होणार आपल्या क्वेश्चनचं आन्सर. ठीक आहे, 133 हे होणार या क्वेश्चनचं आन्सर. चल नेक्स्ट क्वेश्चन सेम टू सेम असाच आहे. 144 भागिले 6 अधिक 6. 144 ला जर 6 ने आपण भाग दिला तर काय येईल भागाकार? 6 एक 6, 6 दुने 12, उरले 2, 24, 6 चौक 24, किंवा 24 चक 144 अधिक 6, आणि 24 आणि 6 किती झाले? 30 झाले. हे होणार आपल्या क्वेश्चनचं आन्सर. ठीक आहे, आता बघा, आता अशा प्रकारची हे एक ही एक मांडणी जी आहे मित्रांनो, ही मांडणी आपल्याला अनेक मोठ्या मोठ्या क्वेश्चन्स मध्ये येते आणि त्यावेळेला आपण थोडेसे कन्फ्युज होतो, जसं की स्टुडंट्स काय करत बसतात. आता आपल्याला अगोदर तर काय सोडवायचंय? कंस चे भागाकार आणि मग गुणाकार, हा आहे आपला सिक्वेन्स. आता बघा, इथे इथे गुणाकार दिसतोय आणि इथे भागाकार दिसतोय. सो तुम्हाला तर माहितीच आहे की भागाकारच आधी सुटला पाहिजे. मग आपण बघतो की 2 भागिले 17, आता 2 ला तर 17 ने भाग द्यायला लागेल. मग विद्यार्थी काय करत बसतात? 2 ला 17 ने भाग देत बसतात. 17 0 0, 2 मधून 0 गेले 2, 0 झाला, पॉईंट दिला, आणि याचा पॉईंट मध्ये उत्तर काढून मग 17 ने गुणाकार करतात. अतिशय दिले. तो मी तुम्हाला आता एक दुसरा पॉईंट सांगतोय, हा नोट डाऊन करण्यासारखा दुसरा पॉईंट. अगोदर मी पहिला सांगितलाय बघा तुम्हाला सेपरेशन काय. ज्या वेळेला तुम्हाला दिसेल की इथे भाग जात नाहीये, ह्या 2 ला भाग जात नाहीये 17 ने, त्यावेळेला हा जो भागाकार जो आहे त्या भागाकाराचं दुसरं रूप तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, दुसरं रूप लिहिण्याचा प्रयत्न करत चला कशा प्रकारे, म्हणजे 17 गुणिले हा 2 भागिले 17 जो आहे त्याला मी 2 भागिले 17 अशाही प्रकारे लिहू शकतो की नाही? इथे काही चूक आहे का? अजिबात नाही. तो ह्या जो 2 भागिले 17 आहे त्याला आपण 2/17 अशा प्रकारे लिहिला. आणि ज्या ज्या वेळेला मी अशा प्रकारे कन्वर्जन केलेला आहे किंवा अशा प्रकारे रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला दिसतंय बघा, हा 17 आणि हा 17 कॅन्सल होत आहेत. 17 1 17 17 1 17. सो अल्टिमेटली आपल्याकडे काय उरतंय? 1 गुणिले 2 आणि 2, म्हणजे ह्या क्वेश्चनचं आन्सर काय झालेला आहे? त्या क्वेश्चनचं आन्सर झालेला आहे 2. ठीक आहे, आणि हे जे एक्सप्रेशन आहे हे स्टेप्स मध्ये खूप विचारलं जातं, म्हणजे ज्या वेळेला प्रश्न कठीण असतो त्यावेळे. क्लिअर आहे? ठीक आहे, समजत असेल अशी मी आशा करतो. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता. क्लिअर आहे? चला, हा तर अतिशय सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, आता तुम्हाला ह्याचा आन्सर ठीक आहे समजवण्याची गरज नाही असं मला वाटतंय. 10 भागिले 10 1 गुणिले 10 जसं त्या तसं अधिक 10. ओके, सो 10 ने 10 20 करणार का? अजिबात नाही. ठीक आहे, इथे 10 अधिक 10 गुणिले 1 किती झाले? 10, आणि 10 अधिक 10 20. हे होणार या क्वेश्चनचं आन्सर. क्लिअर आहे? ठीक आहे, चला इथे बघा हा क्वेश्चन काय आहे. हा 200 चा वर्ग आहे. 200 चा वर्ग अधिक 200 आणि भागिले 200 असा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, मग आता इथे तुम्ही 200 चा वर्ग काढत बसण्याची गरज नाहीये. ठीक आहे, आता हा भागिले 200 पण 200 चा वर्ग म्हणजे काय? तर 200 गुणिले 200 अधिक 200 आणि भागाकारामध्ये 200. ठीक आहे, आता इथून इथे पण एक 200 दिसतोय आपल्याला आणि इथे पण एक 200 दिसतोय. सो आपण 200 ला कॉमन काढू शकतो की नाही बाहेर? तर 200 ला कॉमन काढले. तर 200 ला कॉमन काढले बाहेर तर इथे पहिल्या एक्सप्रेशन मध्ये किती उरतील? 200 उरतील, प्लस इथे दुसऱ्या एक्सप्रेशन मध्ये काहीच नाही उरणार, म्हणजे 1 उरतील. छेदामध्ये 200 जसे त्या तसे. सो अल्टिमेटली आपल्याकडे काय उरलं? 200 गुणिले 200 अधिक 1 किती झाले? 201, आणि छेदामध्ये किती झाले? 200. आणि हा 200 आणि हा 200 कट झाला आणि आपल्या क्वेश्चनचं आन्सर काय येईल? आपल्या क्वेश्चनचं आन्सर येईल 200. ठीक आहे, 200. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथे आपल्याला ब्रॅकेटचं इंट्रोडक्शन झालेलं.
आपला कंस नंतर चेन भागाकार गुणाकार बेरीज आणि वजा ओके हे आहे आपलं आता बघा इथे आपल्याला कंस दिसतोय तो अगोदर हा कंसामध्ये जायचा आपण इतर सर्व गोष्टी जशाच्या तशा सोडायच्या आणि फक्त कंसामध्ये जायचं आता कंसामध्ये एक बेरीज दिसतंय 32 अधिक 4 किती झाले 36 ह्या कंस सोडवला आता जेव्हा कंसामध्ये एकच संख्या असते कोणतंही ऑपरेशन नसते तेव्हा हा जो कंस आहे ना हा ब्रॅकेट जो आहे हा ब्रॅकेटला लिहिण्यात अर्थ नसतो त्यामुळे 3 × 36 वजा 8 अशा प्रकारे आपण लिहिलं आता जर ब्रॅकेटच्या बाहेर गुणाकार चिन्ह नसलं असतं तरी समजून जायचं की तो वाय डिफॉल्ट गुणाकार आता बघा 3 × 36 − 8 तो अगोदर काय सोडवणार आपण वजाबाकी सोडवणार का बघा जरा कंस कंस नंतरचे भागाकार भागाकार नंतर गुणाकार इथे भागाकार नाहीये सो अगोदर तर हा गुणाकार तो 3 × 36 केला तर किती येईल तो 108 येईल बरोबर की नाही 36 × 3 करून बघा तुम्ही 3 × 7 = 18 8 × 1 = 1 3 × 3 = 9 9 × 1 = 10 तो 108 येतो वजा आणि 108 मधून 8 गेले तर किती उरले 100 उरले सो हेच होणार आपलं या क्वेश्चनचं आन्सर 100 ठीक आहे नेक्स्ट बघा 10वा प्रश्न 16/8/2 × 3 आता इथे बघा इथे 2 भागाकार आले आणि हे सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे ज्या वेळेला अशा प्रकारची सिरीज येते भागिले भागिले वाले अजून पुढे पण येतील बघा काही असतील ठीक आहे किंवा आज जास्त कठीण प्रश्न नाही आणले मी बेसिक वाले प्रश्न असतील ज्या वेळेला आपल्याला समजा तुम्हाला असा क्वेश्चन आला 10/3/2 / 15/9 ओके आणि × 135 तर कशा प्रकार असेल असे एकसात जेव्हा अनेक भागाकार येतील त्यावेळेला काय करायचं तर हा पॉइंट नंबर 3 आजच्या लेक्चरचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे नोट डाऊन करून ठेवा ज्या वेळेला अशा प्रकारे अनेक भागाकार असतील लाईन मध्ये अशा प्रकारे अनेक भागाकार लाईन मध्ये त्यावेळेला काय करा भागाकाराला गुणाकारामध्ये चेंज करा भागाकाराला गुणाकारामध्ये चेंज करायचे भागाकाराला गुणाकारामध्ये चेंज करायचे ठीक आहे तो भागाकाराला गुणाकारामध्ये चेंज कसे करणार आता बघा तर 16/ आता हे भागिले जे चिन्ह आहे त्याच्याऐवजी काय लिहायचे गुणिले चिन्ह जे भागिले चिन्ह आहे त्याच्याऐवजी काय चिन्ह लिहायचं गुणिले आणि 8 जो आहे त्याचा इन्वर्स लिहायचा त्याचा गुणाकार व्यस्त लिहायचा मग 8 म्हणजे काय असतो तर 8/1 तो ह्याला 1/8 अशा प्रकारे लिहायचं उलट भागाकाराला गुणाकारामध्ये चेंज कसं करायचं भागाकाराच्या ऐवजी गुणाकार लिहायचं आणि त्याच्या नंतरची संख्या उलटी लिहायची म्हणजे 8/1/8 असं आता पुन्हा एक भागाकार आलाय त्याला पण आपण गुणाकार दिलं आणि 2 काय लिहिणार 2 उलट लिहिणार 1/2 व्हेरी गुड आता इथे गुणाकार आहे तर इथे ऑलरेडी गुणाकार ठेवायचा मग ह्या 3 चेंज करण्याची गरज आहे का नाहीये इथे जर भागाकार असता तर आपण चेंज आता ह्याला सोडवा बघा 8 भाग जातोय की नाही 16 8 × 8 = 16 आणि 2 × 2 आणि 2 × 2 कट झालं उरलं आपल्याकडे काय तर 1 × 3 = 2 या प्रश्नाचं आन्सर काय झालेलं आहे 3 हे या प्रश्नाचं आन्सर झालेलं आहे क्लिअर आहे ठीक आहे या प्रश्नाला सोडवायची एक वेगळी पण पद्धत आहे फक्त हा प्रश्न सोपा आहे म्हणून लक्षात ठेवा मी सांगतो ही प्रश्न 16/8/2 × 3 ज्यावेळी असे भागाकार असतात तेव्हा ते राईट हँड लेफ्ट हँड साइड नुसार नेहमी सोडवायचे असतात म्हणजे इकडून जायचं ऑपरेशन 16/8 किती 2/2 × 3 आणि 2/2 किती 1 × 3 आणि 1 × 3 म्हणजे चुकून 3 हे होणार या प्रश्नाचं आन्सर चुकून पण तुम्ही इथून नाही सोडवायचं ओके इथून सोडवलं तर तुमचं आन्सर रॉंग ठीक आहे सुरुवात इकडून आहे तर इथून नेक्स्ट क्वेश्चन बघा हा प्रश्न पण अतिशय सोपा दिसतो 15 × 315 / 15 − 30 एक भागाकार आहे फक्त ठीक आहे ओके चला तर हा जो 11वा क्वेश्चन आहे हा 11वा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क साठी देतोय त्याचं तुम्ही कमेंट मध्ये आन्सर सांगायचं आणि आता 12वा क्वेश्चन मी तुम्हाला देतो ठीक आहे 180/15 आता भागाकार पहिल्यांदा सोडणार 15 × 180 भाग द्या तर 15 × 12 किंवा 15 × 180 जर भाग दिला तर काय येईल 15 × 1 = 15 उरले 3 × 15 = 12 आला अधिक 12 × 5 = 2 आता बघा मला सांगा हा भागाकार
आणि हा गुणाकार तुम्ही एका स्टेपमध्ये सुद्धा करू शकले असते का? तर हो करू शकला असता, तर हे दोन्ही प्लसने सेपरेट केलेले आहेत. ओके, तर 12 अधिक 12 गुणिले 5 किती झाले? 60 वजा 2. आणि 12 अधिक 60 किती झाले? तर 72. 72 वजा 2, आणि 72 मधून 2 गेले तर किती उरले? 70. या प्रश्नाचं आन्सर काय होणार? 70 हे या प्रश्नाचं आन्सर होणार. ठीक आहे, चला तर मग भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनलवरती विचारू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि लवकरच आपल्या चॅनलचं नाव आता चेंज होत आहे, मॅथ्स अँड रिजनिंग विथ प्रदीप या चॅनलच्या नावावरून आपण दुसरे चॅनलचं नाव करत आहोत. का? तर आता आपला चॅनल फक्त मॅथ्स आणि रिजनिंग पुरताच मर्यादित राहिलेला नसून आता तिथे करंट अफेअर्स आणि जीकेचे व्हिडिओ सुद्धा अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. रोज सकाळी करंट अफेअर्सचा व्हिडिओ अपलोड होतो, तो सुद्धा तुम्ही बघत जा. ओके, लवकरच जीकेचे टॉपिक वाईज व्हिडिओ पण देण्याचा प्रयत्न करेल आणि मॅथ्स आणि रिजनिंग तर चालूच राहणार आहे. क्लिअर आहे? ठीक आहे, त्यामुळे चॅनलचं नाव आपण लवकरच चेंज करत आहोत. तर तुम्हाला अपडेट मिळत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर सबस्क्राईब केले नसतील तर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक आणि शेअर करत चला. आणि जर तुम्हाला काही सजेशन्स असतील तरी सुद्धा सजेशन्स पण वेलकम आहे, तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, मग भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.